कुकुरी नमस्कार। सो आता लाइक खालून फिरून वगैरे सगळं आलंय आणि मी फ्रेम मध्ये जरा बसत नाहीये। सो आता मी बनवणार आहे एकदम सोपी रेसिपी, अंडा मसाला, जी अगदी कोणीही बनवू शकतं। म्हणजे ज्यांना रेसिपी मधलं कुकिंग मधलं काहीही आयडिया नाही आणि एकदम झटपट काहीतरी खायला पाहिजे एकदम टेस्टी, तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे। सो फटाफट कांदा आणि टोमॅटो चिरून घेऊया। सो 2 मिनिटात हे असं छान 3 कांदे मस्त बारीक चिरून झाले। आता ह्याला टाकूया आपण फोडणीला। त्याच्यात थोडं हळद आणि हिंग ऍड करूया। हिंग ऍड केले। आता एका साईडला आपण टोमॅटो पण कटर वरतीच ते चिरून घेईल फटाफट होते। आणि ह्यात थोडीशी कोथिंबीर पण आताच टाकते, म्हणजे एकत्र सगळं चिरलं जाईल। आता ह्याच्यात आपण लाल तिखट टाकूया। सो फक्त हे मसाला मीठ घालून असं शिजत ठेवायचं, संपूर्ण शिजून घेऊया आपण। झाकण ठेवते मी, संपूर्ण शिजलं की ह्याच्यामध्ये अंडी फोडून टाकायची। झालं रेडी आणि तोपर्यंत शिजत आहे तोपर्यंत आम्ही इराला कांगारू बनवणार आहे। इरासाठी ही कांगारू आणि ही आमची पिशवी कांगारूची आणि त्याच्यामध्ये इरा बसते आमची। कोण झालीस तू आता? अरे पूर्ण नाही बसू शकत बेबी, तू अख्खी नाही बसू शकत, छोटीशी ऍक्टिंग फक्त ऍक्टिंग करायची। दुसरा पाय काय? दुसरा पाय नाही जाणार तुझ्या बाळा। कुठे जाय दुसरा पाय? बघ संपून गेलं हे जागा, ही जागा संपून गेली आहे। आता बघ झाली कांगारू, झाली 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 झाली। अरे अडकला आमच्या पाय, अडकला नाही आमच्या पाय, अडकला कांगारूचे पाय। आमची कांगारू कशी आहे? आमची छोटीशी कांगारूशी कांगारूला बसायचे। चला आम्ही कांगारू बनवतो। हा तुझ बघ, चला आमचं कांगारू बघा। बघा आमचे कांगारू तो आता हे बऱ्यापैकी शिजलंय, दाखवते तुम्हाला एकदा। हे बघा मस्त शिजलंय। आता ह्याच्यामध्ये आपण अंडी टाकूया। असे 3 मी त्याला खड्डे करते इकडे आणि इकडे खड्ड्या खड्ड्यामध्ये अंड टाकायचं आपल्याला। आता फक्त ह्या 3 अंड्यावरती मी चिमूट चिमूट असं मीठ टाकते आणि झाकण ठेवून देते। इरा माझ्या सेटअपला काही करू नकोस, चिमूट चिमूट मीठ टाकायचं आणि बस डन, झाकण ठेवायचं। तुम्हाला परत वरून दाखवते। आणि अंदाजे 2 मिनिटांनंतर गॅस विझवून टाकायचा, झाकण उघडायचं नाहीये कारण की एकदम मग जास्त शिजलं ना अंड लाईट असं आहे, अगदी जास्त शिजलं ना अंड की ते एकदम ड्राय ड्राय होतं। सो असं थोडस मऊसर तुम्हाला अंड हवं असेल तर 2 मिनिटात गॅस विझवून टाका, झाकण न उघडता, ठीक आहे? अगदी सो गॅस विझवून मी कपडे वगैरे बदलून घेतलेत, आता जेऊ। आणि अजून हे झाकण नाही उघडलंय, सो तुम्हाला आता मी दाखवते आतमध्ये काय असेल ते। ओ वाव, यमी।
नक्की ट्राय करा. आय एम शुअर तुम्हाला आवडेल. आणि एवढी सोपी रेसिपी आहे की कोणीही बनवू शकता. लाईक तुमचं वय, तुमचं लाईक जेंडर जेही असेल, एकदम सोपी. बिकॉज काही एक्स्ट्रा टाकायचं नाही. कांदा, टोमॅटो, हळद, मसाला, अंड, बस एवढंच. सो दॅट इज इट फॉर टुडे. आता आम्ही जेवून घेऊ, त्याच्यानंतर व्हिडिओ एडिटिंगला लावायचं आहे मला. सो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि आम्हाला फर्स्ट टाइम बघताय तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया रोज सकाळी 11:30. आणि आजच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या? दोन्ही रेसिपी खूप सोप्या पद्धतीने मी दाखवायचा प्रयत्न केला. सोप्या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न केला. सो आय होप तुम्हाला ते सोप्या वाटल्या असतील. काय पण तुमचं असेल सजेशन मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया उद्या 11:30. तोपर्यंत बाय.